लोण्या वर करून सांगा जरा तुमच्या मनात काय आहे? या महाराष्ट्रात पुन्हा अलकडी केली उभा लोण्यात वर करून झाली पाहिजे ना? बावनकुळे बोलून गेले आणि यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सीएम इन वेटिंग असलेले अजित पवार दोघांच्या समर्थकांच्या पोटात गोळा आणलाय. बरं, बावनकुळे यांनी असं विधान पहिल्यांदाच केलं असंही नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतर बावनकुळेंचा आणि भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय. त्यातूनच आपल्या मित्रपक्षांना बावनकुळेंनी भाजपच्या मनातील भावना जाहीरपणे सांगत आगामी काळातील वस्तुस्थितीची पूर्वकल्पना दिली आहे. राज्यात आमदारांची सर्वाधिक संख्या असतानाही भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना परिस्थितीमुळे सत्तेत दुय्यम भूमिका घ्यावी लागली आहे. त्याचमुळे मी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार हा फडणवीस यांचा जुना व्हिडिओ भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आला. त्यावरून बरेच वादळ निर्माण झालं, त्यामुळे तो भाजपला हटवावा देखील लागला. कोणी व्हिडिओ पोस्ट करून पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतो का असा सवाल करत फडणवीस यांनी त्या वादावर पडदा टाकला. पण आता हिंदी पट्ट्यातील घवघवीत यशानंतर भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय. त्यातूनच आता बावनकुळेंचा फडणवीसांना पुन्हा वानखेडेवर मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याचा व्हिडिओ चर्चेत आलाय. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचंय असं कार्यकर्त्यांना त्यांनी वर्षभरापूर्वी देखील सांगितलं होतं. त्यावरही त्यांना सारवासारव करावी लागली होती. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या पोटातलं ओठावर आलं. भाजपचे दुसरे नेते चंद्रकांत पाटील यांनी तर एकनाथ शिंदे यांना काळजावर दगड ठेवून भाजपने मुख्यमंत्री केल्याचं सांगितलं होतं. तेव्हाही भाजपच्या मनसुब्याबद्दल शंका व्यक्त झाली होती. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी गळ मीच पक्षश्रेष्ठींना घातली असा दावा फडणवीस यांनी केला होता. पण शिंदे मुख्यमंत्री बनल्याचं भाजपला सहन होत नाही असंच त्यांच्या नेत्यांच्या विधानावरून दिसतंय. शिंदे यांच्या आमदारकीच्या पात्रतेविषयी नेहमी चर्चा होत असते. 31 डिसेंबर नंतर त्यांचे पद जाणार अशी ही कुजबूज सुरू असते. त्यातूनच मग भाजपचे असे अंतस्थ हेतू बाहेर पडतात का अशीही शंका या निमित्ताने राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. शिंदे यांचे पद गेले तर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असे बोलले देखील जाते. पण आता तीन राज्यात अनुकूल निकालानंतर भाजप आता बॅकफूटवर खेळणार नाही. त्यामुळेच राज्यात पुन्हा एक नंबरचे पद मिळवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचं ध्येय पक्षाने ठेवले आहे. परिणामी शिंदे अजितदादा यांच्यासाठी बावनकुळेंचे विधान हा एक सूचक इशारा मानला जात आहे. राजकारणात कोणी दुसऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी पक्ष चालवत नाही, भाजप तर असं अजिबात करणारच नाही. आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असं भाजप नेते सांगत असले तरी त्यांच्या खुर्चीखाली टाइम बॉम्ब आहे असं बावनकुळेंनी दाखवून दिलंय. आता यातून शिंदे कसा मार्ग काढणार याची उत्सुकता तर आहेच. अजितदादा यांच्यासाठी तर मुख्यमंत्रीपद आणखीनच लांब जाणार हे वेगळे सांगायला नकोच.